मला मजा आली की मी होतो श्रवण भक्ती करायला, खूप छान झाला कार्यक्रम. पत्नी म्हणते अभंग कोणता होता? तुम्हाला अभंग नाही कडे लक्षात, अभंग ध्यानातच नाही आपल्या. पत्नी म्हणते काय उपयोग आहे श्रवण भक्ती करून, गडी सगळे आटलेच एका कानाने ऐकतेत आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात. तुम्हाला तुमचं महिला मंडळाचं बरं आहे बा, दोन्ही कानाने ऐकतात आणि तोंडाने सोडून देतात. महत्वाच्या गोष्टी घरी कधी सांगत हो नका, कधी बाहेर येते कळणार नाही, लक्षात ठेवा. जे आहे केलं ना त्याचं श्रवण भगवान स्वतः सांगतात. मने करावे माझे ध्यान, श्रवणे कीर्ती श्रवण, जीवेने करावे नामस्मरण, हरि कीर्तन आरण्यशी करी करावे हरिपूजन, चरणी देवालयागमन. आणि श्रवण भक्ती करणारे माणसं भाग्यवान आहे. गीता भाग श्रवण केली होती. श्रवण कीर्ती मनोमन चिंतन सुरू केलं, लग्न करेन द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण त्याच्याशी करेन. पण रुक्मिणीला तो आवडत नव्हता, आईसाहेबाला शिशुपाला द्यायचं ठरवलं, आईसाहेबाला ते आवडत नाही. कीर्ती ऐकली, तळमळ मनात भरपूर, भाऊ ऐकत नाही, काय करावं, गवळ नाही रुक्मिणीची. कारण ही प्रेम पत्र पाठवायची पद्धत आता नवीन आहे, लय जुनी पद्धत आहे. फक्त आताचं प्रेम प्रकरण कसं आहे, वन वे ट्रॅफिक, बदके खाऊ. काही मुलं जी आत्महत्या करते ती एकतर्फी प्रेम करणार, प्रेम असं नसतं. तो का म्हणे येथे पैसे आणि तेथे तैसे. अलीकडले प्रकरण सांगू, कॉलेजमध्ये काही मुलं मुली असतात, एका मुलाने कमळाचं फुल घेतलं आणि एका मुलीच्या हातात दिलं प्रेमाचं प्रतीक म्हणून. तिचं नाव गाव इच्छा काय नाही, बिनधास्त दिलं. तिनं फुल हातात घेतलं आणि जमून ठोका दिलाय गाव. ते तमाशात असत, कोणामध्ये वाजवायचं ना, जमून ठोका दिला गालामध्ये. गालामध्ये ठोका दिल्यानंतर ते म्हणतो, मॅडम काय कमाल आहे तुमची, मी प्रेमाने तुम्हाला भाजपचं चिन्ह दिलं तर. आणि ती म्हणली, म्हणूनच मी तुला काँग्रेसचे दिले आणि घड्याळाचंही ते म्हणले, तुझं कशाला उठणं ठेवायचं म्हणे, कशाला आपल्या हाताने आपली इज्जत घालवायची. काही पोरं उगा म्हणे, एक मुलगी एसटी स्टँडवर चालते, एक पोरग माग माग एकतर्फी प्रेम करणार. आणि तिला ऐकू जाय ना अशा आवाजात कसं करतं, वा हे चंद्राचा तुकडा दिवसा कसा बाहेर निघाला. बरं तिने तेवढंच आवाज सांगते, मी तेच म्हणते, घुबडं संध्याकाळी वडत ते दिवस कसं वडलं कसं पत्र बघितल्या बरोबर भगवंताने रथ झोपला आणि आईसाहेबाला घेऊन गेले. का? जी कीर्ती श्रवण केली त्याचं चिंतन केलं म्हणून अर्धांगी होण्याचा मान मिळाला. मग दुसरं साधन आहे श्रवण कीर्ती. काही लोक म्हणते कोणाचे फायदे झालेले पुरावे आहेत, किती सांगू. श्रवणे परीक्षिती झाले ते पावन, संकाधिक जाण परम भक्त, श्रवणे परीक्षिती तरला भूपती, साता दिवसा मुक्ती झाली दया. मग दुसरं साधन आहे श्रवण कीर्ती. आणि तिसरं साधन आहे पाऊले चित्ती समान. पूर्ण अवतार देवाचे तो चिंतने सरे तो धन्य धन्य. सुभाषितकार सांगतात, शहाणे माणसं काळ घालवतात काव्य विचारामध्ये, शास्त्र विचारामध्ये, परमार्थामध्ये, विनोदामध्ये. मूर्ख माणसं
काळ घालवते झोपेमध्ये, वेतनामध्ये, दुष्कर्म खेळण्यामध्ये, भांडणामध्ये. काही मोक काळ घालवतं झोपेमध्ये. किती झोपायचा माणसाला? रात्री 8 वाजता जेवण करून झोपलेला माणूस सकाळी उशिरा उठून किती वाजता उठतो? 8 वाजता. 12 तास भरपूर झाली झोप. एक माणूस रात्री 8 वाजता जेवण करून झोपला. सकाळचे 8 वाजले, 10 वाजले, 12 वाजले, 2 वाजले, दुपारचे 4 वाजले तरी झोपीतच. त्याची पत्नी म्हणते उठा, उभा विषय काय झोपीतच घालवता का? त्या अंतरुणात पडले म्हणतो किती वाजले? ती म्हणजे किती? 4 वाजले दुपारचे तुम्हाला 4. आता काय करायचं? उठून संध्याकाळी झोपावं लागते का? नाही मला आता काय उभा विषय काय झोपीतच घाले तुका काय? यातले माणसं अहो, एक तास 24 तास झोपलेला असायचा. पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे. त्याच्या भावाचं होतं लग्न, आणि लग्न असायचं 2 दिवस. लोक म्हणले ह्याला नेऊन काय फायदा नाही, झोपलेले जाते. त्याला म्हणले उठ. उठलं ते डोळे उघडून पटले. ते म्हणले आम्ही लग्नाला चाललो, दरवाज्याची कडी लावून घ्या, तू लावतो म्हणलं जा. हे गेले. दुसऱ्या दिवशी 5 वाजता वराड परत आला. दरवाजा ढाकाला रिकामा, हे तसंच झोपलेलं. एक जण म्हणला उठ, किती वेळ झोपतो तो? म्हणला मी लावतो कडी, तुम्ही तुमचा जा म्हणला लग्नाला. अरे दुसऱ्या दिवशी माघारी आली. आता हे आता काही अजून सूचना देतो. काही गोष्टी मार्मिक असतात. काही माणसं काळ घालवतात व्यसनामध्ये. हो, व्यसनामध्ये. एक जणाची बाय कोणावर म्हणते अहो, 2 पोर आहेत, भीक मागायची पाळी येईल, दारू पिऊ नका. देवा शपथ म्हणला मी पेतच नाही म्हणला. ती म्हणली बाबा का अशा शपथ लय बऱ्या व्हायला. पण लक्षात ठेवा, इथून पाठीमागं तुम्हाला मी 50 वेळेस धमकी दिलेली आहे. पण आज खरं सांगते, जर तुम्ही दारू सोडली नाही तर मी तुम्हाला सोडते. तुम्हाला तसं नको करू. पेतच नाही म्हणला. ती म्हणली बघा, इथून मागं धमकी दिली, पण आज खरं सांगते, तुम्ही दारू सोडली नाही तर मीच तुम्हाला सोडते. तो म्हणला पेतच नाही. असं म्हणलं गेलं बाहेर. आलं 10 वाजता घरी, की दारातच होते फुल पिऊन आलेले गिराईत. त्याची बायको म्हणते का कमाल्या हो तुमची? तुम्हाला 50 वेळेस मी धमकी दिलती, आणि आजही सांगितलं तर तुम्ही दारू सोडले नाही तर मीच तुम्हाला सोडीन. हे बायकोला म्हणतो मग तुझं तरी खरं कर की? तू तरी कुठं सोडतीस ग? म्हणला नुसतं म्हणतीसच म्हणलं. मला आता काय बोला आपल्या माणसाला? आता काय सांगावं? लयच अवघड आहे. आता 250 गोष्टीचं पुस्तक आहे. बऱ्याच लोकांकडून तुम्ही आता अहंकार म्हणून सांगत नाही, सगळ्याला माहिती. वारकरी संप्रदायामध्ये जे विनोद सुरू झाला, जे लोक विनोद सांगतात, आधी इंगळे पुन्हा सगळे विठ्ठल. 250 गोष्टीचं पुस्तक आहे बघा तुम्ही. एक फुल पेलेलं फुल. त्यानं काय केलं? देशी दारू दुकानदाराला फोन केला. म्हणतो दुकानदार, दुकान कधी उघडायची? दुकानदार म्हणला सकाळी उघडेन 10 वाजता. हे 10-5 मिनिट झालं. दुकानदार दुकान कधी उघडायचं? म्हणला 10 वाजता उघडेन ना राव. 10-5 फोन झाला. दुकानदारा वाय टाकला. म्हणला ए मामा, काय घाई झाली दुकान उघडायची? फुल पेलेली आहेत. म्हणला अजिबात बोलता येत नाही, एवढी काय घाई झाली? तो म्हणला मला दारू नाही प्यायची, मी दुकानात बाकड्या खाली गुंतून पडलोय. म्हणला हे मध्ये अडकलं होतं, बाहेर निघायसाठी विचारत होतो कधी उघडायचं म्हणून. आता काय सांगा तुम्हाला बाबा, किती विनोद. तुम्ही ते पुस्तकं वाचा किंवा टीव्हीवर ऐकले आहे. त्याने अजून 5-6 तास 7 तारखेला मन मंदिरा कार्यक्रमावर ऑगस्ट महिन्यामध्ये कार्यक्रम आहे. अहो किती पेनाराला काही कळतच नाही. जाऊ द्या. एक फुल पेलेलं घरी आलं. बायकोल म्हणते बाबा, मला जर लोकांनी नगरसेवक केलं शहरच बदलून टाकेन म्हणला. म्हणजे जर मुख्यमंत्री केलं सगळा महाराष्ट्र बदलून टाकेन, आणि पंतप्रधान केलं अख्खा देशच बदलून टाकेन. बायको म्हणले काय सारखं बडबड करता हो? हे बदलेन ते बदलेन, जरा दारू कमी प्या. तुम्ही लुंगी समजून माझं परकरच घातले, ते बदला म्हणले अगोदर. काय बोला ह्यांना तर काही कळत नाही. आता किती उदाहरण सांगू तुम्हाला. शिवाजी महाराज नाही पेणाऱ्याला कळत म्हणे. एका माणसानं त्याच्या मित्राला पार्टी द्यायची ठरवली. मित्राला त्याच्या घरी एक बकरं होतं. म्हणलं संध्याकाळी 1 वाजता चोरून यायचं, मित्राला खुश करायचं. मग रात्री 1 वाजता नेलं चोरून, पार्टी फिरटी दिली, खाल्ले पिल्ले, झोपले खुशात. आणि सकाळी आलं ना उठून नशा उतरत कलत कलत. त्याची बायको घर झाडून काढत होती. अहो बघत होतं काय बकरं जशाला तसं जिवंत होतं गोठ्यात. त्या बायकोला म्हणलं हे बकरं इथं जिवंत कसं? त्याची बायको म्हणते बकरं इथं मरू द्या काय व्हायचे ते, पण रात्री 1 वाजता येऊन कुत्र्याला कुठे घेऊन घालतात म्हणजे. मूर्ख माणसं असा काळ घालीत येतो. अरे काय सांगावं, काळ असा नाही घालवायचा. काळ सारा चिंतने बरं. मला वाटतं लांब कोणी सांगा नाही, आमच्या मळ्यापाशीच खाल्लं पाकराने. आता काय कुठे आला?
जाऊ द्या, पत्ते चांगले ना आले प्याक बंद करतात ना प्याक का काय म्हणतात ना, तेवढ्या पुरती विश्रांती घ्यावं का नाही, असा तिरपट होऊन दुसरीचे पत्ते बघतो कशाला कंबर मोडतो. ऐका, एका मुलाला त्याच्या वडिलांनी सांगितलं, बाळू जुगार खेळण्यात काळ घालू नको, राजे महाराजांचं वाटोळं झालं तुझं काय खरे, आणि वडील म्हणले लक्षात ठेव हा खेळ असा आहे, आज जिंकला तर उद्या हरशील आणि परवा जिंकला तर त्यावर हरशील, समजला? मुलगा म्हणला समजलं. काय समजलं? म्हणलं मी एक दिवस आठ खेळणार. हे मूर्ख लोक असा काळ घालत होतो, काळ असा नाही. वारकरी संप्रदाय खरंच तुम्हाला सांगू माय बापो, आपला काळ आनंदामध्ये जावा असं वाटत असेल ना, तर वारकरी संप्रदाय संतांच्या संगतीत काळ आनंदातच जातो. काळ ब्रह्मानंदी सरे, काळ ब्रह्मानंदी सरे, विठ्ठल ज्याच्या मनामध्ये विठ्ठल आहे, वाणीमध्ये विठ्ठल आहे, जे सतत भजन करतात त्यांचा काळ सार्थक होतो. पण भजन करायचं कसं? कीर्तनाचा नकरी आळसरा म्हणामे तुका म्हणे नको वरपंग देवा. एक पुराणातली कथा सांगतो. भगवंताचं जांबुवंती बरोबर लग्न झालं, लग्न मजेत पार पडलं. महर्षी नारदही हजर होते. भगवान म्हणले, नारदा आमच्या लग्नामध्ये सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला आहे. नाही म्हणाले, गायनाचा कार्यक्रम झाला नाही. तुम्ही एक नंबरचे गायक आहेत, ऐकू द्या आमच्या वराड मंडळीला गायन. आता वराड कोण होता? अस्वल आणि माकड. नारद म्हणले, भगवान तुम्ही जाणून बुजून माझा अपमान करता असं वाटत नाही. हैरानटीपासूनला माझं भजन काय कळत? देवाला वाटलं नारदाला दांभिकपणा निर्माण झाला. ठीक आहे नारदा, नका गाऊ, तुमचा तंबोर आसवलाच्या हातात द्या, भजन मोडून टाकेल म्हणे. त्याला काय कळत आहे? द्या म्हणले लवकर. भगवंतानं नुसतं कृपादृष्टीनं बघितलं. महाराज त्यानं गायला सुरुवात केली. राग आळवीत असताना त्या जमिनीवर पडली, ती जमीन वितळली, तिचं पाणी झालं आणि तंबोरा असा खाली खाली चालला. परत तंबोरामध्ये गेलं, भगवान म्हणले गाणं बंद करा. गाणं बंद झालं, जमीन आटून पटली, तंबोरा गुतला मध्येच. भगवान म्हणे, नारदा तुम्ही एक नंबरचे गायक आहेत ना, एखादा राग आळवा, जमिनीचं पाणी करा, सुटा तंबोरा घेऊन आता. माझे गायन रसाळ पूर्ण, हा नारदाशी चढला अभिमान, आसवाला मुखे संपूर्ण राग श्रीकृष्ण आळविले निर्दंब आणि सर्वदा. काही लोक इंगळे मारात, इथपर्यंत तुमचं कीर्तन ऐकायला मला बरं वाटलं. वाणीने देवाचं नामस्मरण, कानाने देवाची कीर्ती, चित्तामध्ये समान बाईट, ठीक आहे. पण सर्वदा अहो सतत भजन करायचं म्हणलं, देतोच संसार सोडून आणि फिरतोच भजनच करीत. कुणी सांगितलं तुम्हाला संसार सोडावा लागतो? उलट आमचे महाराज सांगतात, नका तेजोरांडा पोरे, सुखी बांधा माड्या घरी, सुखी करावा संसार, न सांडावे दोन्ही वार, दया क्षमा घर चोजवे ते असोने संसार. एखादा माणूस शेतामध्ये आऊत आणतो, इकडे आऊत म्हणतात का वखर, आऊत आणतोय, पाय चालायला गुतले, हातपायल्याच्या कासऱ्याला गुतले, रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे म्हणायचं, नाव त्याच्या मागे चालायचं, काम बी चालू आणि भजन ही चालू का? तुमच्या नगर जिल्ह्यात तोंड निरुन दाबीते आहो, तोंड तर मोकळत आहे ना भजन करायला. उलट आमचे नाथ बाबा सांगतात, सर्व कार्य करता, उठता बसता दळीता कांडता भांडता. नाथ बाबा भांडा म्हणले आणि मी म्हणतो भांडा, पण एकच आहे, भांडताना सुद्धा भजन. काही लोक म्हणते कसं करावं, लई सोपं, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि बुट टाकायचं. मला नव्हतं रंग येईल त्या भांडाला म्हणून. अहो जाऊ दे, हे झालं कामावाल्याला. रिकामी माणसं भजन करे, एका एका विषयावर दोन दोन चार चार दृष्टांत आहेत, एका एका प्रमाणावर वाचा. अडीचशे गोष्टीचं पुस्तक आहे. रिकामी माणसं मोकार गप्पा मारतात पण देवाचं नाव घेत नाहीत. अनंत विषयाची टवाळी करिता नित्य वाचाळी, घेता राम नामावळी पडे दात खिळ्या संभव, फुकटाचे सांगे लोकाच्या गोष्टी राम जगजेठी. काही माणसं नगरमध्ये रेल्वेत भेटले, बरंच लांब गेलं, एका डब्यात 550 माणसं असतील. एक माणूस दुसऱ्याला म्हणतो, नमस्कार साहेब. नमस्कार, कुठलेत म्हणला तुम्ही? म्हणला मी अहमदनगरचा आहे. म्हणला मी अहमदनगरला चालतो.
कुठं राहता म्हणले दिल्ली गेटला. म्हणलं मी दिल्ली गेटलाच राहतो पण कुठं राहता म्हणले भुतकर मळ्यात. म्हणलं मी भुतकर मळ्यातच राहतो. पर तुमचा फ्लॅट नंबर किती म्हणला 15 नंबर आहे. म्हणलं मी 15 मध्येच राहतो. रूम नंबर किती होत म्हणला 5 नंबर आहे. म्हणलं मी 5 मध्येच राहतो. बाजूचे लोक म्हणले मामा काय मिळेल गाड्या तुमचा. अरे एकामेकाचा परिचय करून घेता, गाव एक सांगता, गल्ली एक सांगता, गरीब एक सांगता, परिचय का करता. नाही नाही तुम्हाला कल्पना नाही. मला आम्ही दोघं शके भाऊ आहेत. आता प्रवास आहे लांबचा, काही करमणूक नाही, चर्चा चालू आहे. आता ह्याच्यापेक्षा भजन केलं असतं काय अंबर कडे असते होय. काय ह्या तुकड्यामध्ये 20 पोती जेवारी होय. जावाय म्हणलं मामा मूर्ख आहे 30 होय. हे म्हणतो नालायक आहे 20च होईल. जे हाना माऱ्या सुरू झाल्या काही घेणं नाही देणं नाही. अवती जिमीन निमळकच्या शिवारातली का लेपतीच्या का धर्मापुरीच्या का काय काय माहिती बी नाही ना. दोघांना सुटकीशी खाली ठुल्यान धाराधरी सुरू केली. यानं तो म्हातारा उचाला खाली आदळा छातीवर वाटला. काय म्हणणे म्हणला 30 पोत्याला किलो कमी पडत नाही. म्हातारा खाली पायड्या पायड्या म्हणतो जीव बी मारलं तरी चालेल पण 20 पोत्याच्यावर काहीच पत नाही. अरे माघारच कोणी घेण्यात. ती पोरकी जवळच होती. तिचं नाव वसू होतं आधुनिक कालातलं. ती आली अडचणीत. एकीकडून नवरा एकीकडून बाप कुणाला समजाव काहीच कळेना. शेवटी वडिलालाच म्हणते दादा तुमच्या पाया पडते म्हणा की 30 पोते काय बिघडले सगळी पाट लाल झाली ना घासू घासू. किंवा म्हणलं वसू पाट किती घासू पण 10 पोत्याची कळ कशी सोसू का ह्याच्या बापाच्या घरची द्यायची. अरे घेणं ना देणं ह्याच्यापेक्षा भजन करायचं ना हो मारते. पण देवाचं नाव घेत नाहीत. काही लोक म्हणते ठीक आहे महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे निर्दप सर्वदा भजन करीत फायदा काय. फायदा निळा म्हणे स्वरूपाची प्रकारची योग समाधी भक्ती समाधी ज्ञान समाधी योग समाधी लावावी लागते. आणि भक्ती समाधी नाम चिंतनानं लागतेच. लोकदली नादी लागली समाधी नरदेव भजनासाठी मिळालाय. लक्षात ठेवा माय बापा. आज तुम्हाला मी हात जोडून पाया पडून सांगतो लोक ऐकत नाहीत हो. आणि वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करू द्यायचे उपयोग नाही. काय उपयोग आहे याच जन्मात त्याचा विचार करा. नरदेव मिळ तुका म्हणे धरी आठव या देही नाही तरी काय ही बरे नव्हे. पुन्हा उपयोग नाही हो. आज गुमळून सांगतो पटत नाही. आता किती विनोद सांगू ते पुस्तकं वाचा तुम्ही. एका माणसानं घरात अशी शिस्त लावली होती जेवताना बोलायची नाही मौन धरणे चांगला नेम आहे. एक बस बस जाऊ द्या बस बस. एके दिवशी काय झालं सण होता पुरणपोळी भजे पापड आमटी सगळी फॅमिली अशी जेवायला बस. जेवण रंगत आलं त्याच्यात त्याचा बारका पोरगा म्हणतो पप्पा पप्पा. त्याला राग आला काय मूर्ख पोरगा आहे जेवताना बोलायचं नाही. माहिती असताना सुद्धा बोंबल्याला काय झालं. त्यांना पप्पा पप्पा करून त्यांना असं मोठे राग राग बघितलं डोळ्याला. त्या पोरानं थोडं खाली बघितलं जर्शीक झालं की म्हणतो अहो पप्पा जेवण होईपर्यंत सहन केलं. जेवण संपल्यावर हात वगैरे धुतला पोराला हाताला धरून हॉलमध्ये उडीत आणलं. इकडे म्हणले मूर्खा माहिती नाही तुला जेवताना बोलायचं नाही. काय झालं बोंबलायला पप्पा पप्पा करून सांग काय ती भरपूर वेळ आहे मला ऐकायला. तू म्हणला पप्पा आता वेळ असून फायदा नाही ना. म्हणले का. म्हणले मगाशी तुम्ही आमटीबरोबर झुरळे पेले म्हणता आहे म्हणून बोंबलत होतो म्हणला. तवा ऐकलं नाही ना. आता तुला वेळ असा काय फायदा. अहो तसं आम्ही हात उडून पाया पडून सांगतो. अहो तुम्हाला सांगू का लक्षात ठेवा. माझ्या गोष्टी हसण्यावर येऊ नका ते पुस्तक.